नमस्कार मित्र, मी साई राजकीर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रो, तुम्हाला आपल्या कोकण रेल्वेवरचं उक्सी स्टेशन माहिती असेलच। तर मागे मी मुंबईतून येताना व्हिडिओ बनवला होता आपल्या कोकण रेल्वेचा। तर तेव्हा मी बोललो होतो की उक्सी स्टेशनवरती एक प्रॉपर डीपमध्ये व्हिडिओ बनवू का। तर मी व्हिडिओ तो बनवला आहे आणि खूप सुंदर असा परिसर आहे उक्सी स्टेशनचा, तुम्हाला माहिती असेलच। खूप सारे धबधबे आहेत उक्सी स्टेशनला आणि मस्त असं निसर्ग आहे। तर मस्त बघायला एकदम सुंदर वाटतं। तर त्याचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे उक्सी स्टेशनचा। आजचा व्हिडिओ आपला खूप सुंदर आणि एकदम इंटरेस्टिंग असणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा। तर मित्रो, आत्ता आपण उक्सी स्टेशनला पोचलो आहे। जिथे आपली कोकणची लाल परी पोचत नाही तिथे आपली ही रिक्षा पोचते, म्हणजे जणू काही एक हिला आपली कोकणवासियांची लाईफलाईनच बोलू शकता। तर असं काहीसं आहे उक्सी रेल्वे स्टेशन। तर चला आता आपण आतमधून पण पाहूया। आणि मित्रो, इथे बघताय आहे आपलं तिकीट काउंटर आहे। इथे आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर थांबते या स्टेशनला फक्त। तर बघताय मित्रो, हा किती मोठा डोंगर आहे आणि हा डोंगर फोडून हे स्टेशन बनवलं आहे। विचार करा किती कठीण काम आहे, कसं केलं असेल। आणि बघताय पावसाळ्यातील हिरवगार उक्सी स्टेशन। तर आता आपण प्लॅटफॉर्मवरून स्टेशन बघतोय आणि ते असं काहीसं दिसतं। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे, पण ती तुमच्यासाठी सरप्राईज आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच। तर मित्रो, हे आहे ते सरप्राईज। आणि मित्रो, उक्सी स्टेशनवर आल्या आल्या एकदम समोरच हा आहे धबधबा। तर मित्रो, तो एकच वॉटरफॉल नाही आहे, तसे किती खूप सारे छोटे मोठे असे खूप सारे वॉटरफॉल आहेत। असं मित्रो एकदम निसर्गाच्या सानिध्यात एकदम निसर्गाने नटलेलं आपलं उक्सी रेल्वे स्टेशन। तर बघताय मित्रो, एकदम आपलं हिरवगार असं उक्सी रेल्वे स्टेशन निसर्गाने बहरलेलं। आणि मित्रो, इथे आपल्या प्रवाशांना बसण्यासाठी एक शेड पण आहे। आणि मित्रो, ही बघताय मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस 10103 डाऊन, मुंबईवरून मडगावला जाणारी। इथे बघा क्रॉसिंगसाठी थांबली आहे। आणि मित्रो, ह्या गाडीला आहे ना नेहमीच ह्या स्टेशनला क्रॉसिंग दिली जाते, कोणाकोणाला माहिती आहे सांगा कमेंट करून। आणि मित्रो, हा बघताय उक्सी स्टेशनवर असणार आहे एक छोटासा उक्सी यार्ड बोगदा। कधी कधी मित्रो ट्रेन जेव्हा क्रॉसिंगसाठी थांबते ना तेव्हा या बोगद्यामध्ये पण थांबते। आणि हा बघता एक सुंदर असा एक धबधबा त्याच्याच बाजूला आहे।
आणि मित्रो बघताय पाऊस पण आता आलेला आहे आणि एकदम पावसामध्ये मस्त वाटतंय आणि आता थोडी थोडी थंडी पण वाजत आली, गारगार वाटतंय आता जरा. आणि मित्र उक्षी स्टेशनला वॉटरफॉल तर खूप सारे आहेत पण अजून एक स्टेशनची खासियत म्हणजे ह्या स्टेशनला खूप सारी माकडं असतात, बघताय तुम्ही, आणि खूप म्हणजे खूपच अशी माकडं आहेत स्टेशनला. या तर समोरच्या जाळीवरती बघू शकता किती माकडं बसली आहेत. तर मित्रो आता तुम्ही उक्षी स्टेशन बघितलात तर खूप सुंदर असा निसर्ग आहे आणि बघितलं तर तुम्ही स्टेशनच्या समोरच की खूप सारे असे धबधबे वगैरे आहेत. आणि मित्रो ह्या उक्षी स्टेशनला फक्त एकच गाडी थांबते आपली, सकाळची रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे ना ती मुंबई जाताना पण थांबते आणि जेव्हा संध्याकाळी येते रिटर्न तेव्हा पण थांबते, फक्त ही एकच गाडी थांबते आणि बाकीच्या गाड्या जर का क्रॉसिंग लागली वगैरे ना उक्षीमध्ये तर थांबतात असं आहे. आणि पहिल्यांदा आपली सावंतवाडी दिवा पॅसेंजर ती पण थांबायची पण आता ती पण मला वाटतं बंद केली आहे माझ्या माहितीनुसार तिथे थांबायची. आणि मित्रो उक्षी स्टेशन हे संगमेश्वर ते भोकेच्या मध्ये आहे. आणि मित्रो उक्षी स्टेशनकडून म्हणजे रत्नागिरीकडे येताना आपल्याला आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा सुद्धा बघायला मिळतो, तो म्हणजे आपला करबुडा टनल रत्नागिरीकडे येताना आहे तो भोके स्टेशनच्या आणि उक्षी स्टेशनच्या मध्ये आहे. आणि मित्रो उक्षी स्टेशनबद्दल बोलायचं म्हणजे उक्षी स्टेशन आहे हे एकदम निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं आहे आणि जेव्हा एक्सप्रेस ट्रेन वगैरे आहेत क्रॉसिंगसाठी वगैरे थांबतात तेव्हा खूप सारे असे पर्यटक असतात, प्रवासी असतात, ते ट्रेनमधून उतरून फोटोग्राफी वगैरे करतात आणि माकडं देखील तुम्ही बघितलं असाल या स्टेशनला खूप सारी आहेत. तर खूप मस्त असा परिसर आहे या स्टेशनचा असं बोलू शकतो आपण की आपल्या कोकण रेल्वेच्या मार्गावरचं हे खूप सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे उक्षी रेल्वे स्टेशन. तर मी सर्वांना एकच सांगेन की इथून तुम्ही कधी जर आपल्या कोकण रेल्वे रूटने जात असाल तर उक्षी स्टेशन बघायला कधी विसरू नका, नक्की पहा. मित्रो आता आलो मी घरी तर भरपूर मजा आली, हां बापरे तर मस्तच. आणि उक्षी स्टेशनचा निसर्ग जो फुलला आहे ना एक नंबर, समोरचे सगळे धबधबे वगैरे बघायला एकदम असं भारी वाटतं ना, एकदम जबरदस्त. आणि मित्रो तुम्हाला सगळी माहिती पण दिली मी स्टेशनला कोणती ट्रेन वगैरे थांबते ती सर्व तुम्हाला माहिती मिळाली असेलच आणि खूप मस्त मजा आली. तर मित्रो हा उक्षी स्टेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल. तर ते व्हिडिओ पुढच्या आशा करा सुंदर व्हिडिओ मग तोपर्यंत बाय बाय.